न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर सुद्धा गेल्या अनेक महिन्यापासून अमरावती विभागीय आदिवासी प्रमाणपत्र कार्यालयात सुमारे 2000 प्रकरणे प्रलंबित पडून आहे. नुकत्याच नीट आणि इंजिनिअरिंग मेडिकल सोबतच अनेक परीक्षेचा निकाल लागला असून त्यांना जात वैधता प्रमाणपत्र न मिळाल्याने गोंड गोवारी समाजाच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात दिसत आहे. अमरावती शहरातील भातकुली तहसील समोरील असलेल्या विभागीय कार्यालयात अनेकदा निवेदन देऊन सुद्धा कोणतेच प्रमाणपत्र अद्याप मिळाले नसून शेवटी सोमवारी आदिवासी गोवारी सेवा समितीच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. पाचही जिल्ह्यातील गोवारी बांधवांनी कार्यालयासमोर येऊन नारे देऊन कार्यालयाचा निषेध व्यक्त करण्यात आला. कोणतीही अनुसूचित घटना घडू नये याकरिता फेजरपुरा पोलीस RCP पथक तैनात होते. मात्र काहीच वेळात काहीच पदाधिकाऱ्यांनी बैठकीला बोलवून अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. कोरोना प्रादुर्भावामध्ये अनेक कर्मचाऱ्यांना लागण झाल्यामुळे कामात व्यत्यय आलेला आहे. नंतर लॉकडाऊन मध्ये प्रमाणपत्र होऊ शकले नाही. प्रमाणपत्र देताना समितीमध्ये तपासणी करावी लागते. काही दिवसाने टप्प्याटप्प्याने देण्यात येईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांसमोर स्पष्ट केली. परंतु अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहे. आजच प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी जेटून पदाधिकारी कार्यालयासमोर हटणार नाही अशी टोकाची भूमिका घेण्यात आली. इतर जिल्ह्यात तात्काळ प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सुद्धा विभाग का टाळाटाळ करीत आहे असा प्रश्न करून काही प्रमाणपत्र सोमवारीच तयार करून देण्यात याव्या अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात आदिवासी गोवारी सेवा समिती अध्यक्ष रावसाहेब नेवारे, सदस्य मंगेश राऊत, सचिव राजेंद्र राऊत, भीमराव सहारे, दिवाकर राऊत, श्याम राऊत सह अनेक पदाधिकारी गोवारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजाच्या जे केसेस आहेत हायकोर्टामध्ये, त्या केसेस मधला मी याचिका करत आहे. हेमराज नेवारे साकोली याच्याने व्हॅलिडिटी मिळाली पाहिजे याकरिता हा ठिय्या आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आमच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान मागील दीड वर्षापासून होत आहे. JEE मेडिकल अन्य व्यावसायिक अभ्यासक्रम या अभ्यासक्रमामध्ये जे प्रवेश पात्र आहेत त्यांना व्हॅलिडिटी असल्याशिवाय प्रवेश मिळत नाही आणि त्यामुळे अडचणीत आहेत आमचे विद्यार्थी. त्यांना सरसकट व्हॅलिडिटी द्यायला पाहिजे. नागपूर कमिटीनं आता सांगितण्यात आलं, नागपूर कमिटीनं 20 तारखेलाच व्हॅलिडिटी बहाल केली, यापूर्वीसुद्धा बहाल केलेली आहे, दिलेली आहे. नागपूर आणि गडचिरोली कमिटीसुद्धा देत आहे. मग या अमरावती कमिटीनंच का बरं थांबवावं? हायकोर्टाचा निर्णय आहे, दोन हायकोर्टाचे निर्णय आहेत, 14/8/2018, 15 जानेवारी 2019 आणि सुप्रीम कोर्टामध्ये या हायकोर्टाच्या निर्णयाला स्टे मागण्यात आलं, ते सुद्धा स्टे नाकारण्यात आलेलं आहे. जनकलाल मंगर यांच्या केसमध्ये 15/3/2019 केस नाकारण्यात आला स्टे, आणि राज्य शासनानं जे SLP दाखल केली त्यामध्ये सुद्धा 4/8/2020 स्टे नाकारण्यात आलं. माझं म्हणणं हे आहे की या हायकोर्टाच्या निर्णयाला कोणत्याही प्रकारचा स्टे नसताना या तपासणी कमिटीनं का बरं व्हॅलिडिटी थांबवावी? यांना कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही. यांना हायकोर्टाच्या निर्णयाची, उच्च न्यायालयाच्या निर्णयाची, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करायलाच पाहिजे आणि या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठीच आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत आणि व्हॅलिडिटी आम्ही तात्काळ आज घेतल्याशिवाय या ठिकाणी हटणार नाही. अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती.